सध्या पेट्रोलचे दर खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागते. आपल्याकडं शेतीमालाचे बाजारभाव पडत आहेत, त्याच्यामुळे शेतकरी अडचण येतो आहे. आपल्याकडनं तो बायपास जातो आहे, त्याच्यामुळेही अनेक समस्या उद्भवत आहेत. तर याविषयी काय सांगाल? नाही, खरं तर ही पॉलिसी देशाची आहे, सेंट्रलची आहे, की पेट्रोलच्या डिझेलच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची रुटीन लेवल असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की पूर्वीच्या असलेल्या डिझेल पेट्रोलपेक्षा आताची महागाई फार उंचीवर आहे. परंतु कसोशीने जर विचार केला तर त्याच्यामध्ये काही ना काही सरकारसह प्रयत्नशील काही, माझा मला खात्री आहे त्या गोष्टीची, की याच्यामध्ये प्रयत्नापर्यंत हा अनेक वर्षाचे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधून बराचसा जो काही वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या थिंग्स येतात त्याच्यामधून डिझेल आणि पेट्रोलचं सुद्धा भविष्यामध्ये कधी ना कधी आपण याच्यामधून बाहेर पडू या सगळ्या अडचण. पण आज मात्र आपण सगळ्या अडचणीत आहोत डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून. त्याचा निरुपम याचं काय स्पष्ट म्हणजे त्याचं स्पष्ट मध्ये आहे ते माझ्यापेक्षा चांगल्या पर्यटक केंद्राची माणसं किंवा दिल्ली किंवा खासदारच्या वेळेच्या बोलू शकतात. राहिला विषय इथल्या जो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आणि त्याच्या बाजारपेठेवरच्या असलेल्या विक्रीनंतर सुद्धा आज त्यांच्या हातामध्ये चार पैसे घडत नाही आहे, शेतकरी अडचणीमध्ये आहे. ही गोष्ट खरे की आताचं उत्पन्न पाहता आणि सिंचनाची वाट पाहता, शेतकऱ्यांचं उत्पन्न पाहता आणि शेतकऱ्याचं उत्पन्न आता काय झालं की शेतकऱ्याचं उत्पन्न आता पूर्वीसारखं नाही राहिलं. उत्पन्नाला आता वेग आहे रसायन खतांमुळे, रसायन बियाण्यामुळे आणि प्रायोगिक तत्त्व केलेल्या शेतीमुळे आता फार झटपट पीक हातामध्ये येतं आणि त्याची स्ट्रेंथ एवढ्या मोठ्या पद्धतीने की आपण खरं तर ती जी शेती आहे ही शेती करताना आता धोरणात्मक शेती करायला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो की गट शिक्षण शेती ज्याला म्हणतो आपण, की कुठल्या भागामध्ये काय पिकताना आपण काय पिकवलं पाहिजे. आता कांद्याचं उत्पन्न एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की काही जरी झालं तर कांद्याला बाजार काय म्हणतात, जेवढ्या लोकांनी कांदा केला ती सगळी लोक अडचण देऊ शकतात अशी दाट परिस्थिती आता सांगताय, म्हणजे आता आपण पाहतोय. माझं म्हणणं एवढं आहे की जोपर्यंत आता एवढा कॅल्क्युलेटर झाला आहे शेतकरी किंवा एवढा आता डिजिटल झालं आहे, इथे बसून आज जर आपल्या लंडन मार्केट काय चाललं आहे आपल्याला कळू शकतं, ब्राझील मार्केट काय चाललं आहे आपल्याला कळू शकतं, रशिया मार्केट काय चाललं आहे आपल्या इथं बसून एका क्लिकवर एका पॉईंटवर आपण त्या गुगलवर सर्च करू शकतो. तर मला असं वाटतं की भारतातल्या जमिनीवर आपण काय काय पिकवतो, मग द्राक्षाचा भाग कुठला आहे, कोणी कोणी किती किती द्राक्ष, मग द्राक्षाचा तेवढा जर समजा सल्टरने तेवढा भाग सोडला तर बाकीच्या द्राक्षावर दुसऱ्या एखादं पीक जर आपल्या मातीमध्ये चांगलं येत असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे. जेवढ्या व्हरायटी आहे त्या व्हरायटीचं कॅल्क्युलेशन करून वेगवेगळ्या व्हरायटीप्रमाणे त्यांनी जर शेती पिकवली तर मला असं वाटतं की जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा जर आपण केला तर त्याची सततची थेटी राहील. पण आता नेमकी असं आहे, आता ऊसाची परिस्थिती काय अवघड आहे की मध्या काळामध्ये जर समजा धोरणात्मक थोडासा रस्ता केला तर मला असं वाटतं की एखाद्या साखरे कारखानेसुद्धा बंद पडले असेल. पण आता इथेनॉलची निर्मिती असेल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बफर स्टॉकचा विषय असेल किंवा एफआरपीचा विषय असेल, याच्यामध्ये थोडासा जो काही धोरणात्मक निर्णय जी पॉलिसीज जी काही केलेली आहे ती पॉलिसीजमुळे आता थोड्यापैकी जरा कारखाना बऱ्यापैकी सगळ्यांची आता उभे राहिलेले आहेत. मला असं वाटतं का शासकीय धोरण त्याची असली पॉलिसी आणि जगामध्ये या भारताला बरं भारताचा उत्पन्नाचा असा विषय आहे की आता आपण जे उत्पादित करतो ते सगळं रासायनिक करतो. आपण सेंद्रिय शेतीकडे पण वळायला पाहिजे. सेंद्रिय शेतीकडे जर आपण वळवलं नाही तर आपण विषाची शेती करतोय. इंडिया इज हिटिंग पॉइझन, भारत आता विष खातोय असं जगभराचं म्हणणं आहे. आपली द्राक्ष ताब्यात घ्यायला मागत नाही, आपला आंबा ताब्यात घ्यायला मागत नाही, त्याचप्रमाणे आपले केळी ते घ्यायला मागत नाही, आपले डाळिंब ते घ्यायला लोक बाहेरच्या परदेशात ते घ्यायला मागत नाही, आपली फ्लावर असेल, गोबी असेल, दुधी असेल, कारला असेल, दुडका असेल, एकही भाजी आता एक्सपोर्ट होत नाही. आपलं काय जातं आहे तर आपलं ड्रमस्टिक म्हणजे शेवगा, आपलं आलं आणि मिरची हे तीन जर आयटम सोडले तर परदेशामध्ये भारताच्या शेतकऱ्यांचा एकही माल आपला तिकडे जायला मागत नाही. त्याचं एकमेव कारण क्वालिटी. आपण जे रसायन वापरतोय आणि त्याच्यामुळे थोडेसं त्या पण बाजार भावावर फरक पडला. आपला माल आता त्या जर समजा डावलला, समजा जेवढ्या काही मुस्लिम कंट्रीज आहे आखाती देश आहे त्यांनी आपलं समजा मानाची जर समजा चाचपणी करून ते म्हटलं की आम्हाला हा माल नको आहे, युरोप खंड जर नाही म्हणतोय, जर आफ्रिका खंड नाही म्हणतोय, आणि मग हा माल खा पिकवलेला खायचा कोणी. आणि मग मला असं वाटतं की ज्या मालामुळे ज्या रसायनामुळे आपल्याला सुद्धा कॅन्सरमध्ये आता भारत फार उंचीवर आहे, पंजाबचा प्रथम नंबर आणि महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला कॅन्सरने आहे.
एकमेव कारण की रासायनिक खताचा जास्त वापर आणि जे मानलेले जे काही सगळ्या डोसेस आहेत फवारले आहेत याच्यामुळे सुद्धा आपल्या मालाला लोक धजवत नाही आता घ्यायला आणि त्याचं ज्या पद्धतीने बाहेर जायला पाहिजे आउटगोइंग व्हायला पाहिजे ती आउटगोइंग नसल्यामुळे सिंचनाचं प्रमाण आहे शेती करण्याची धमक आपल्याकडे आहे नवीन नवीन तंत्र आपण वापरतो आहे परंतु मात्र आपल्या मालाला मागणी नसल्यामुळे आणि केवळ मागणी नसल्यामुळे आपल्या मालाची पिछाड होत चाललेली आहे. मला असं वाटतं की सेंद्रिय खताकडे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी वळावं आणि आपल्या आयु आरोग्याबरोबर सुद्धा आपल्या शेतीला सुद्धा एक चांगली असलेली चांगली जमिनीची व्यवस्था आणि खरं तर वर्षातून एकदा जमिनीला 2-3 महिन्याचा विसाव पण शेतकऱ्यांनी देणं गरजेचं आहे. सततची त्या जमिनीला आपण जो सततचा जो पीक घेण्याचा जो प्रकार चालवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावर लॉस होतो आहे. मला खात्री आहे की शेतकरी माझ्यापेक्षा फार हुशार आहे त्यांना त्याची जाणीव आहे. मी मार्केटिंगमधला माणूस आहे जे ते शेतकरी पिकवतात आमचे त्या मालाला किंमत देणं ही आमची भूमिका गेली 3 पिढ्यांची राहिलेली आहे. म्हणून माझा आणि शेतीचा फार जवळची जवळीक आहे. शेतीचा आणि माझा फार जवळचं नातं आहे. शेतकऱ्याच्या तेजीमंदीचं माझं फार जवळचं नातं आहे. या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीमध्ये निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये माझं जवळचं नातं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी काही गोष्टी शेतकऱ्यांनी बदलाव्यात काही गोष्टी सरकार म्हणून सरकारी पॉलिसीजमध्ये बदलाव्यात आणि या सगळ्या गोष्टीचा मेळ घेऊन सुंदर अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कमबॅक करून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण सर्वांनी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि शेतकरी याच्यातून लवकरच बाहेर पडेल अशी मला भविष्य काळामध्ये खात्री आहे. राहिला विषय आता या रस्त्याचा पुन्हा नाशिकच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर नाशिकपासून तर संगमनेरपर्यंतचा महामार्ग पूर्ण झालेला आहे आणि नेमकी आपल्या हद्द जिथून लागते तिथून आपण सुद्धा बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहे. आपले फक्त 4 ब्रिजेस छोटे छोटे आणि एक 2 बाह्य वळण एक नारंगाव आणि वडगाव आणि बाकी आहे. जागा संबंधित झालेली आहे पण कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला आहे. टोल नाक्याचा आणि जनतेचा काही संबंध नाही. टोल नाका ही शासनाची पॉलिसी आहे. टोल नाका ही कॉन्ट्रॅक्टरची पॉलिसी आहे. टोल नाका चालू का बंद याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. मी होतं टोल नाका कायमचा बंद. आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे तर आपल्याला सुलभ प्रवासांमध्ये इंटरेस्ट आहे. आपण 1 तासामध्ये पुण्याला गेलो पाहिजे. अपघात होता कामा नये आणि आपले ब्रिजेस पूर्ण व्हायला पाहिजे. आपल्या जमिनीचा पैसा मिळायला पाहिजे. याच्यामध्ये सर्व राजकीय मंडळींना म्हणजे भूमिका असली पाहिजे. हल्ली राजकारण व्हायला लागले बरं. ज्या रस्त्याचा जुन्नर तालुक्याच्या आमदारकीचा काही संबंध नाही तर आमचं नाव उगत जोडलं जातं. चर्चा केली जाते. आमच्यावर टीका केली जाते. टीका करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात पाहिजे की ज्या माणसावर किंचितसुद्धा शेतुडा ह्या माणसामध्ये कुठे नाही त्या माणसाला नाव ठेवणं म्हणजेच माझ्या मला अजून तुम्ही 100% जनतेच्या प्रेझेंट करण्यासाठी माझ्या लोकमतामध्ये वाढ होणार आहे. तुकाराम महाराजांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. आम्ही समाजाची ओर्मी घेऊन काम करणारी मंडळी आहे. आम्हाला कुठलाच स्वार्थ नाही. आम्ही आमची खुर्ची ही जनतेतून आलेली खुर्ची आहे. जनतेच्या खुर्चीला सन्मान देणं आणि त्याची विश्वासार्हता सांभाळणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे तालुक्याचा आमदार म्हणून. त्यामुळे यांनी कोणी काही जरी म्हटलं तर ते बेसलेस बोलण्याला फार काही किंमत समाजात नाही आहे की ज्यांचा स्वतःचाच बेस नाही ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही अशा माणसाने काही विधानं जरी केली तर ती काय फार काळ असे टिकण्यासारखी नाही आहे. कारण हा जो इथला कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर संपूर्ण भारतातले गेले 6 प्रोजेक्ट एका वेळेला त्याने बंद केले. जुन्नर आणि पुरणाशिकच नाही तर बाकीचे 5 ते तर सगळे 15,000 कोटीचे प्रोजेक्ट होते. एक 15,000 कोटीचा 9,000 कोटीचा तर हे IFLS जी कंपनी आहे त्यांनी 6 प्रोजेक्टमधून आपल्या हातवर केलेले आहेत. तो मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्याची काम करायची क्षमता नाही आहे. मग त्याची काम करायची क्षमता नाही जो 1.5 महिने झाला काम टाकून पडून गेला मग अशा रस्त्याला आम्ही टोल का द्यायचा हा साधा प्रश्न माझा आहे. आणि मग टोल आपण टोलच्या बाजूने की आपण जनतेच्या बाजूने तर माझं म्हणणं की आपण जनतेच्या बाजूने आणि म्हणून टोलवाड्याचा धंदा का होत नाही आहे याची काळजी विरोधकांनी काही करायची गरज नाही आहे. टोलवाड्यांची काळजी करणं एखाद्या अधिकाऱ्यांची काळजी करणं अहो तुम्ही जनतेची काळजी केली पाहिजे. तुमची जनतेचे नाव तुमचे असले पाहिजे. जनतेला काय त्रास होतोय जनतेची अडचण काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. मला तर असं वाटतं की बऱ्याचशा लोकांना यातली अ ब कड पण माहीत नाही म्हणजे ABCD माहीत नाही त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर उगाच आपलं आता माईक समोर आलं तर काहीतरी बोलायचं कुठेतरी विधान करायचं कुठेतरी लाईमलाईटमध्ये आम्ही येऊ का पण बोलण्याने माणसाची प्रतिमा तयार होत तर कर्तव्याने आणि कर्तृत्वाने ती प्रतिमा तयार होत असते. ज्यांचं कर्तृत्वच नाही त्यांची प्रतिमा नाही. कारण माझ्या शिवरायांच्या भूमीला कर्तृत्वाचा वारसा आहे. शिवरायांचं नाव जे उभं राहिलं ते कर्तृत्वामुळं
म्हणून मला खात्री आहे की माझं कर्तृत्व, माझी भूमिका, माझी कामाची पद्धत ही जनतेला सहज लक्षात आलेली आहे आणि म्हणून आपल्या मनाशी मला टॅग लागला आहे. मला आता असं माझ्या लक्षात आलंय की 13-14 वर्षामध्ये हे आमदार केवळ जनतेमध्ये आमदार किती स्वस्त असावा, किती सरळ भेटावा, किती सोपा असावा हे महाराष्ट्राला एक उत्तम उदाहरण किल्ले शोधण्याच्या रूपाने पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आज सुद्धा माझे सगळे जे स्पर्धेमधले माझे विरोधक नाही म्हणणार, मी त्याला विरोधक नाही म्हणणार, ते माझे सगळे मित्रच आहेत, सर्व पक्ष माझे मित्र आहेत, पण ते माझे स्पर्धक आहेत. स्पर्धा ही जरूर असली पाहिजे, स्पर्धा ही गुणवत्तेची असली पाहिजे. त्या स्पर्धकांनी माझ्यावर स्पर्धा करताना आपण खिशामध्ये हात घालतो का, आपण एखाद्याला ममत्व देतो का, आपण एखाद्याला विश्वास देतो का, आपण कडे त्या कुटुंबाच्या मागे आपण बरोबर समोर उभा करतो का? प्रत्येक गोष्टीमध्ये जर निगेटिव्हिटीचा म्हणजे नकारात्मक जर विचार केला तर तुम्ही कधीही या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. कारण माझ्या कामाची पद्धत ही सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. पक्ष कोणाचा कोणताही असो पण ते माझ्या तालुक्याचे रहिवासी आहेत, त्यांना मदत करणं ही माझी जबाबदारी आहे या भावनेने मी काम करतो. आणि म्हणून या रस्त्याची अडचण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. केंद्र सरकारला मी आवाहन करतो, त्यांना विनंती करतो खासदार साहेबांच्या माध्यमातून की लवकरात लवकर ह्या रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर यावा, त्याने काम पूर्ण करावं. आपलं काम आपलं रस्त्याचं कामासाठी आपल्या विरोध नाही. आप 100% रस्ता पूर्ण करा, शेतकऱ्यांचे पैसे द्या, बाह्यवळणं पूर्ण करा, ब्रिजेस पूर्ण करा, छोट्या मोठ्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत काहीचे सुद्धा पाईपलाईनच्या अडचणी त्या सगळ्या पूर्ण करा आणि आपला टोल तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यावसायिक पद्धतीने तो टोल उभा करून त्याची रिकव्हरी करा. टोल हा विषय काम पूर्ण झाल्यानंतरचा आहे. त्याच्या अगोदर मध्यस्थी जे लोक आता टोल टोल काढतात ना, त्यांनी खूप टोलवाल्याची चमचेगिरी करू नये. ती चमचेगिरी त्यांनी तात्काळ थांबवावी. जनतेचं लक्ष आहे की आपण सतत टोल टोल करत बसला तर लोक टोलवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर लोक हुशार आहेत. जिल्हा जुन्नरची शिवभूमी किती हुशार आहे, 2014 जनतेने अनेक त्या असल्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या या राजकीय व्यवस्थेच्या निमित्ताने आपल्या समोर महाराष्ट्रीय पटलावरती मांडण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. मी मनापासून गडकरी साहेबांना आणि खासदार साहेबांना विनंती करेन की हा जो कॉन्ट्रॅक्टर जरी गेला असेल तर दुसऱ्या एखादा कॉन्ट्रॅक्टर नियमन जो उरलेला रस्ता आहे तो पूर्ण करावा. कारण लोकांची खूप मोठी मोठी अडचण आहे. 6-7 तास त्यांना लागतात प्रवास करायला आणि खूप मोठी अडचण तयार झालेली आहे. खासदार साहेबसोबत प्रयत्नशील आहे. मी त्यांना नेहमी पाहिलेले आहे संसदेमध्ये बोलताना, मी त्यांना नेहमी पाहिलेले गडकरी साहेबांशी बोलताना. आता ठीक आहे, त्यांच्या आजूबाजूची लोक जी थोडीशी जी आहेत ती आता ती काय स्वभावाची आहे किंवा त्यांना काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला माहीत नाही, परंतु खासदार साहेब हे पूरक विचाराचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. लवकरच याच्यातून मार्ग काढतील. मी विघ्नार्थांना प्रार्थना करेन की केंद्र सरकारने तातडीने आमच्या या असलेल्या अडचणीचा सूक्ष्मोक्ष लावावा आणि जुन्नरपासून तर खेड, आळंदी, आंबेगाव आणि पोसळीपर्यंत सगळ्या असलेल्या प्रवाशांना या संकटातून बाहेर काढावं या सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.